ती घडवणं नावाची जी गोष्ट असते ही हे कोणाचंही काम नाही. त्याच्यासाठी ते घडवण्यासाठी तसे हात लागतात आणि तशी क्रिएटिव्हिटी मनामध्ये लागते, ते कोणीही करू शकत नाही. ह्यावर्षी मला गावी किंवा पुण्याला जाता नाही आलं आहे माझ्या घरच्यांकडे, त्यामुळे मला असं वाटतं की इथे मला संधी मिळाली, आमच्या शूटमध्ये मला संधी मिळाली की मी गणपती बाप्पा घडवावा आणि तो रंगवावा. गणपती उत्सव हा असा सण आहे की पाऊस सुरू झाल्यानंतर श्रावण जसा येतो तर वेगवेगळे छोट्या छोट्या सण असतात आणि मग भाद्रपदात गणपती उत्सवाचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता मी जिथे उभी आहे ना तिथे असंख्य बाप्पाच्या विविध रंगी विविध रूपी मूर्त्या आहेत आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. निमित्त आहे नवागडी नवराज्य या मालिकेच्या चित्रीकरणाचं आणि त्यानिमित्तानं रमा आणि आनंदी आहेत माझ्यासोबत. कसे आहात? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. म्हणजे इथे आलेले गणेश भक्त तेही खूप प्रसन्न, अर्थात बाप्पामुळेही झाले आणि तुम्ही इथे उपस्थित बघून ते त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्याशी काही तुम्ही संवाद साधला तर कसं वाटलं इथे येऊन तुम्हाला? छान वाटत आहे. लोक मालिका पाहत आहेत, त्यांना ती आवडतीये हे ऐकूनसुद्धा बरं वाटतं. आपण लोकांपर्यंत पोचतोय, आपलं काम लोकांपर्यंत पोचतंय ही कलाकारासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ती या निमित्ताने तुमच्या निमित्ताने आमचा हा संवाद होतोय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आनंदी म्हणून आणि पल्लवी म्हणूनही विचारते कारण बाप्पाची मूर्ती रंगवायला वगैरे तुलाही आवडतं आणि आनंदीलाही आम्ही बघितलं की उत्तम पद्धतीने तिने बाप्पाची मूर्ती साकारली आहे, तर तो अनुभव कसा राहिला तुझा आनंदी म्हणून ते करायला? आनंदी मूर्ती घडवते, पल्लवीला मूर्ती घडवता येत नाही, पण पल्लवी रंगकाम व्यवस्थित करू शकते. व्यवस्थित म्हणजे कोणीतरी गाईड करायला हवं, जी माझी बहीण मला दरवेळी करत असते. ह्यावर्षी मला गावी किंवा पुण्याला जाता नाही आलं आहे माझ्या घरच्यांकडे, त्यामुळे मला असं वाटतं की इथे मला संधी मिळाली, आमच्या शूटमध्ये मला संधी मिळाली की मी गणपती बाप्पा घडवावा आणि तो रंगवावा. सो आय थिंक ती इच्छा इथेच पूर्ण झाली सेटवर. पण तुमच्यासाठी गणेशोत्सव कशा पद्धतीने असतो त्याबद्दल सांगा. मी मूळची नाशिकची आहे आणि प्रॉपर गावात राहते, त्या वेळेला सगळीकडे सगळ्या गल्ल्यांमध्ये गणपती विक्री होत असते. त्याच्यानंतर गणपतीच्या दरम्यान जे जे साहित्य लागतं, पूजा साहित्य असतं, फुलं असेल, आरास असेल, त्याची विक्री असते. तर मी पूर्ण मार्केटमध्ये राहते. तर मला लहानपणापासून हे आठवतं आहे की शाळा सुटली की मूर्त्या बघत हिंडायचं, वेगवेगळ्या दुकानांमध्ये जायचं आणि ही किती छान आहे मूर्ती, याचे डोळे किती छान आहेत, याचा कद किती छान आहे, हे कॉम्बिनेशन किती छान आहे. सो हे जे मूर्ती घडवणं नावाची जी गोष्ट असते ही हे कोणाचंही काम नाही. त्याच्यासाठी ते घडवण्यासाठी तसे हात लागतात आणि तशी क्रिएटिव्हिटी मनामध्ये लागते, ते कोणीही करू शकत नाही. आणि हल्ली तर खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात, साध्या मूर्त्या नसतात, म्हणजे शाडूच्या मूर्त्या असतात. इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करावा हे अगदी बरोबर आहे आणि त्याच पद्धतीने करावा, पण लोकांनी काहीतरी वेगवेगळं शोधलेलं आहे. म्हणजे चॉकलेटचा गणपती करतात, त्याच्यानंतर काय फुलांची आरास करतात, कोणी कायमस्वरूपी चांदीचा गणपती आणलेला असतो. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी बदलत चालल्या आहेत, ही पण एक खूपच चांगली गोष्ट आहे. आणि आता नुसती मूर्ती न ठेवता त्याच्यावरती हे असे छान हिरे जडीत मूर्ती, कोणा फेटा बांधलेला आहे मूर्तीनी, त्याच्यानंतर कद वेगळा आहे. तर हे ही जी क्रिएटिव्हिटी आता वेगळी सुरू झालेली आहे. पूर्वी अशा मूर्त्या नसायच्या, केवळ आणि केवळ मूर्तिकारानं घडवलेल्या मूर्त्या असायच्या, त्याला सुंदर रंगकाम असायचं. पण हे ॲक्सेसराईज केलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या पण खूप सुंदर दिसतात आणि ज्याच्या त्याचा हौस खूप आहे लोकांना, खूप हौशी लोकं आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात आणि आरास छान करतात, खूप मस्त करतात. त्यामुळे हे सगळं बघायला मला खूप आवडतं आणि या निमित्ताने लोकांमध्ये काही उत्साह येतो. म्हणजे गणपती उत्सव हा असा सण आहे की पाऊस सुरू झाल्यानंतर श्रावण जसा येतो तर वेगवेगळे छोट्या छोट्या सण असतात आणि मग भाद्रपदात गणपती उत्सवाचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. लोक नवीन कपडे घेतात, गौरी येतात, माहेरवाशिणी घरी जातात. सो हे सगळे दिवस फार मस्त असतात आणि सगळ्यांच्या घरातनं छान छान पदार्थांचे वास येत असतात. सो आपली सगळी जी इंद्रिय आहेत काय तर त्यांना सुख देणारा हा असा सण सुरू होतात आणि आता सगळेच दिवस छान असणार आहेत याची ग्वाही देतं. गोडधोड खायला मिळणार आहे, पण सेटवर उकडीचे मोदक बनवून कोण आणणार आहे?
तोंड बंद नाही तोंड बंद म्हणजे काय झालेलं आहे की असं मी हिला म्हटलं होतं कालच की तू येतेस का माझ्या घरी आपण उकडीचे मोदक करूया कारण मी घरी जाऊ शकत नाही आहे पुण्याला तर तिला असं झालं की तुला घरची आठवण येईल तुझ्या घरी दरवर्षी गणपती असतो तर तू ये माझ्या घरी म्हणजे तुला एकटं नाही वाटणार पण तिला असं वाटलं की मी तिला काम करायला लावेन म्हणून तिने ही ऑफर स्वीकारली येते म्हणजे मला खायलाही मिळते येस 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 तर या निमित्ताने प्रयत्न करायला काय हरकत आहे आपण दरवर्षी प्रयत्न करायचा एक दिवस छान उकडीचे मोदक जमतील पण मी करणार आहे उकडीचे मोदक आणि हिला खाऊ घालणार आहे आय थिंक कीर्ती पण आणेल कारण ती काहीतरी असं आणत असते आमच्यासाठी तर कीर्ती आणेल आमच्यासाठी उकडीचे मोदक आणि करू आम्ही करू छान आम्ही हौशी आहोत पुरेशा त्यामुळे हे सगळं आम्ही करणार जेव्हा कराल तेव्हा मलाही एक कॉल करा मी लगे पण तू रमा आणि आनंदीचं बॉन्डिंग त्याबद्दल सांगा ना ते ऑफ स्क्रीन असेल किंवा ऑन स्क्रीन आता मालिका सुरू झाल्यानंतर काय काय पद्धतीच्या तुम्हाला प्रतिक्रिया मिळत आहेत मालिकेसाठी कारण मालिकेचे विविध पैलू आता समोर आलेले आहेत आनंदी जितकी शांत आहे तितकीच रमा काय म्हणता येईल ती तिच्या खूप अपोजिट आहे त्यामुळे लोकांना ते दोघींना बघायला खूप आवडतं आहे माझ्या शांततेचा मे बी त्या कॅरेक्टरला खूप त्या कॅरेक्टरला हेल्प होती किंवा तिच्या त्या तिच्या कॅरेक्टरमुळे आनंदीला खूप मदत होती सो त्या दोघी खूप कमाल आहेत एकत्रसुद्धा आणि अशी आमची ऑफस्क्रीन पण खूप चांगली मैत्री आहे कमाल आहेत धमाल आहेत आणि ही केमिस्ट्री लोकांना आवडते आवडणार आहे खूप खूप शुभेच्छा आणि विश करते की तुम्हाला शुभेच्छा देते की यंदाचा गणेशोत्सवही तुमचा खूप धमाल जाऊ देत आणि मालिकेला आणखीन छान रिस्पॉन्स मिळू देत खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा गणपती उत्सवाच्या तुम्हा सर्व दर्शकांना गणपती उत्सवाच्या आमच्याकडून नवागडी नवराज्याच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा जय कोणाला